हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता सरासंच 26वा करणार आहोत. सरासंच मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, खाली दोन ओळी म्हणजे आपण आधीच लिहून घेतलेले आहे, खाली दिलेल्या गणितीय क्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधायच्या आणि समीकरणं तयार करायची. म्हणजे याच्यापासून मिळणारी संख्या पहिले तयार करायची आणि तशाच आपल्याला समीकरणं करायची. म्हणजे हे जसे समीकरण आहेत तसेच आपल्याला दुसरे पण समीकरण करायचे. इथे पहा, 16/2, 16/2 याचं जर पाहिलं तुम्ही, 16/2, 16/2 म्हणजे याचं उत्तर किती येते, 8 उत्तर येते. ठीक आहे, उत्तर किती येते, याचं उत्तर 8 येते. मग असं याचं उत्तर आलेलं आपण 8 लिहायचं. मग आता कोणत्या अशा दोन संख्येचं उत्तर 8 येणार आहे अशा संख्या शोधायच्या. तर आपण जर पाहिलं 5+3 केलं तरी 8 होतात, 6+2 केलं तरी आपलं उत्तर काय येणार, 8. पहा, याचं उत्तर 8 येईल. मग अशाच संख्या आपल्याला शोधायच्या ज्याचं उत्तर आपल्याला 8 आलं पाहिजे. 5×3 किंवा आपल्याला 5+3 किंवा 6 मध्ये 2 मिळवले 8 होतात, किंवा आपण असं लिहू शकतो 5 मध्ये 1 मिळवला तरी 8 होतात, किंवा आपण असं पण लिहू शकतो 10+2 केलं तरी 8 होतात, किंवा आपण अजून जर पाहिलं 4×2 8 होतात. अजून तुम्हाला पाहायचे असतील तर 24/3 याचं उत्तर जरी केलं आपण तर याचं 8 येणार. तर कोणते पण 2 किंवा 3 उत्तरं तुम्ही लिहा, म्हणजे ते तुम्हाला काय, एखादं उत्तर चुकलं तरी तुमचं दुसरं उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. तर जास्तीत जास्त आपण लिहायचे 2 किंवा 3 लिहित जा तुम्ही उत्तर. याचा जर गुणाकार केला तर याचा गुणाकार येते 10, 5×2 10. अशा दोन संख्या कोणत्या आहेत ज्याचा असं समीकरण काढायचं की ज्याचं समीकरणाचं उत्तर 10 आलं पाहिजे. तर आपण असं करू शकतो 15+5 पण 10 उत्तर येऊ शकते. बघा, ह्या दोघांचं उत्तर 10 आहे, तर याचं पण उत्तर किती येणार, 10. किंवा 8+2 पण 10 येऊ शकतं, किंवा आपण 30/3 पण 10 येऊ शकतं, किंवा 20/2 पण 10 येऊ शकतं, 7+3 पण 10 येऊ शकतं. 7+3 म्हणजे 7 मध्ये 3, 7 मध्ये 3 मिळवले तरी 10 येऊ शकतो. म्हणजे असे आपण भरपूर करू शकतो, पण आपल्याला खूपच नाही करायचे, 2 किंवा 3 करायचे. चला ठीक आहे, 9+4 उत्तर किती येणार, याचा 13. हा, हे उत्तर लिहायची गरज नाही, हा हे लिहायची गरज नाही, हे तुम्ही नंतर मोडू शकता. ठीक आहे, हे लिहायची गरज नाही, आपल्याला समीकरण लिहायचं, नाही तुम्ही उत्तरच लिहिसाल. याचं उत्तर किती येणार आपल्याला, 13 येणार. तर असं पाहायचं पहिले थोड्या वेळासाठी लिहायचं आपण, ठीक आहे, नंतर कट करून टाकायचं. 13 अजून कशाचं येऊ शकते, 15+3 येऊ शकतं, किंवा 10+3 पण येऊ शकतं. असं तुम्ही बऱ्याच करू शकता. 13/1 पण येऊ शकतं, किंवा 26/2 पण उत्तर काय येऊ शकतं, 13 येऊ शकतं. 72/3, पहिले आपण 72/3 उत्तर किती येते ते पाहू. 72/3 3×2=6, हा चाल एक उरला. ठीक आहे, हे दोन इथे लिहिले, 3×12 इथे उत्तर. म्हणजे आता उत्तर किती आलेलं आहे आपल्याला, याचं उत्तर 24. अशा दोन संख्या कोणती असणार ज्याचं उत्तर आपल्याला 24 येईल. अशा दोन संख्या असणार 8×3 पण 24 येऊ शकतं. 20 मध्ये जर आपण 4 मिळवले तर त्याचं उत्तर पण 24 येईल, किंवा 30+6 केलं तरी उत्तर 24 येऊ शकतं, किंवा 23 मध्ये 1 मिळवला तरी उत्तर 24 येऊ शकतं, अजून 12×2 केलं तरी 24 येऊ शकतं. असे म्हणजे आपल्याला भरपूर उत्तरं भेटतील, पण आपल्याला जास्त नाही करायचे, 2 ते 3 उत्तरं तुम्ही करत जा. 4 मध्ये 5 मिळवले, उत्तर येईल 9. मग अशा दोन संख्या पाहिजे ज्याचं उत्तर आपल्याला 9 येणार आहे. अशा समीकरण आपल्याला 8 मध्ये 1 मिळवलं तर 9 येईल, 7 मध्ये 2 मिळवलं तर 9 येतील, 10+1 केलं तर 9 येतील, 3×3 केलं तरी 9 येईल. असे भरपूर आपल्याला भेटू शकतात. चला, आपले 1, 2, 3, 4, 5 झालेले आहेत, ओके, टोटल 10 आहे. तर आपण बाकीचे करू, 8×3 किती येणार, 8×3=24. बघा, याच्या आधी पण 24 चालतात. 23 मध्ये 1 मिळवला 24 येईल, 22 मध्ये 2 मिळवले तरी 24 येईल, 25 मधून 1 वजा केला तरी 24 येईल. अजून कोणतं करू शकतो आपण, 4×6 केलं तरी उत्तर 24 येऊ शकतं,
किंवा 48/2 पण उत्तर 24 येते. म्हणजे याचं सगळ्यांचं जरी उत्तर पाहिलं आपण ते येणार 24च. हे जे उत्तर आपण लिहिले आहे ते लिहायचे नाही का, इथे फक्त आपण समजण्यासाठी केलं तर आपले उत्तर याच्यापैकी लिहायचे आहे. चला 19 - 10 केले याचं उत्तर 19 - 10 किती येतात, आपलं उत्तर 9 येतात. तर अशा दोन संख्या पाहायचं ज्याचं त्याचं समीकरणाचं उत्तर आपल्याला 9 यायला पाहिजे. तर 9 कसं येईल, 8 + 1 किंवा 12 - 3 ठीक आहे, 18/2 या सगळ्यांचं उत्तर आपलं काय येणार, 9 येणार आहे. तर आपल्याला असे 2-3 उत्तर लिहायचे आहेत आणि उत्तर करायचं आहे. त्याच्या पुढचं 8 - 2 केले 10 - 2 केले उत्तर 8 येणार. अशा दोन संख्या काय काय असणार आपल्या, 7 + 1 मिळवलं तरी 8 येणार किंवा 6 - 2 मिळवलं तरी 8 येणार. ठीक आहे, 6 - 2 मिळवलं तरी 8 किंवा 2 * 4 केलं तरी उत्तर 8 येऊ शकतं. ठीक आहे, किंवा आपण काय करू शकतो, 16/2 केलं तरी उत्तर 8 येईल. नेहमी बेरीज करू नका, गुणाकार भागाकार पण तुम्ही उत्तरामध्ये करा, कारण बेरीजच केलं तर आपल्याला कसं आहे सगळ्यांचे बेरीजच राहते. आपण थोडंसं एक्स्ट्रा करू, बेरीज जरी केले तर मार्क काही आपल्याला कमी पडणार नाही, पण वेगवेगळे केले तर आपण काय होणार की एकसारखेच उत्तर राहणार नाही. चला ठीक आहे, 37 - 27 याचं जर उत्तर केलं तर उत्तर येते 10. अशा दोन संख्या पाहायच्या ज्याचं उत्तर 10 येईल. 5 - 2 = 10 येतं, 9 + 1 पण 10 येतं, 12 - 2 पण 10 येतं, 20/2 पण उत्तर 10 येतं. ठीक आहे, एक बेरीज जर बाकी गुणाकार भागाकार करा जेणेकरून तुमचं पण गणित काय होईल की समजण्याला सोपं जाईल. म्हणजे सगळ्या सगळ्याचं केलं म्हणजे तुमचा जो बुद्धिमत्ता आहे ती थोडीशी विकसित होण्यासाठी मदत होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळंच करा, बेरीज करा, एकाची एक वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा. चला 6 + 7 म्हणजे 6 - 7 मिळवले तर आपलं उत्तर 13 येतं. तर अशा दोन संख्या पाहायचं ज्याचं उत्तर 13. ठीक आहे, तर आपण 12 + 1 केलं किंवा 10 + 3 केले, 13 - 1 केलं, 15 - 2 केले 13 उत्तर येणार. 13 - 1 13 येणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, 26/2 केलं याचं उत्तर पण 13. अशा प्रकारे आपण हे सगळा प्रॅक्टिस सीट सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.